हॅलो हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि गणेशोत्सवाच्या या सगळ्या धूमधडाक्यामध्ये आपण जे काही गणेशोत्सव साजरा करतोय आणि ह्या सगळ्याच खूप सुंदर अशा वातावरणामध्ये आम्ही आचार्य 90 FM वरती खूप सुंदर कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे गणपती तुझा माझा. आणि या कार्यक्रमामध्ये आपण पुण्यातील मानाचे गणपती आणि पुण्यामधील इतर गणपतीची जी काही देऊळं आहेत, मंदिरं आहेत, त्याविषयी जाणून घेत आहोत, त्याचा इतिहास जाणून घेत आहोत. आणि आता पुण्यातील मानाचा चौथा गणपती अर्थात तुळशीबागेतील गणपती म्हणून ज्याची ओळख आहे किंवा ज्या गणपतीचा मान आहे, त्या गणपतीविषयी आज आपण ऐकणार आहोत. आणि ही सगळी माहिती आपल्याला सांगायला आपल्यासोबत आज यशोधरा सुमन मॅडम आहेत. मला असं वाटतंय सुरुवात करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूयात आणि नक्कीच आपण पुढे कार्यक्रम सुरू करूयात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणरायाला वंदन करून करत असतो. आणि आज आपल्याला खूप सुंदर माहिती आज मॅडम इथे सांगणार आहेत आणि मी त्यांनाच विनंती करते की त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करा. धन्यवाद मॅडम. आणि सुरुवातीला मी सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि मग सुरुवात करते. खरं तर मला ही माहिती म्हणजे मला मी खरं लकी ठरेन की तुळशीबागेतला जो चौथा मानाचा गणपती आहे त्या मंडळाचे जे सभासद आहेत त्यांनीच मला ही माहिती पुरवलेली आहे. त्याच्यामुळे हा तर मी तुमच्यासमोर आता तुळशीबागेचा मानाचा चौथा गणपती पुण्यातला जो आहे त्याची माहिती देणार आहे. पुण्यातला श्री तुळशीबागेचा गणपती जो आहे हा चौथा गणपती आहे मानाचा. या गणपतीला नाव आहे ते पेशवाईतील सुभेदार नारो अप्पाजी खैरे यांच्या तुळशीबाग परिसरामुळे. आणि त्यांच्या कारकिर्दीत त्याच भागात एक सुंदर राम मंदिराची स्थापना करण्यात आली. आणि या राम मंदिराच्या स्थापनेनंतर समोर तुळशीबाग हे जे नाव पडलेलं आहे त्याची बाजारपेठ निर्माण करण्यात आली. कारण पेशवेकालीन स्त्रियांना खरेदी करण्यासाठी म्हणून या बाजारपेठेची निर्मिती करण्यात आली. आता या बाजारपेठेत म्हणजे तुम्ही म्हणाल तर स्वयंपाकघरातल्या भांड्यांपासून ते कपडे भातुकलीच्या खेळणी दागदागिने म्हणजे खरं स्त्रियांचा म्हणजे आवडीचाच विषय झाला. नक्की नक्की. आणि साधारण शनिवार वाड्यापासून हे 200 ते 300 मीटरवर आहे, अंतरावर आहे. आणि आजही म्हणजे देशातनं परदेशातनं किंवा अनेक गावाहून स्त्रिया येतात किंवा जी कोणी येतात ते तुळशीबाग बघितल्याशिवाय पुण्यातली जात नाही आणि खरेदी तर करतातच करतात 100%. कारण त्याच पारंपरिक पद्धतीच्या वस्तू हल्ली जर कुठे आपल्याला पाहायच्या असतील किंवा आपल्याला असं वाटत असेल की माझ्या घरामध्ये त्या पारंपरिक पद्धतीच्या वस्तू असाव्यात तर त्या आपल्याला तुळशीबागेत सहजरित्या उपलब्ध. आणि बायका कुठे असं काही एक्झिबिशन किंवा काही असेल तर तिथे गेल्याशिवाय राहत नाही आपल्याला माहिती. राष्ट्रीय नेते आपल्याला माहितीच आहे, राष्ट्रीय नेते राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या गणेशोत्सवाची सुरुवात केली. आणि गेली 124 वर्ष धार्मिक पद्धतीने हा गणेशोत्सव साजरा केला जातो. तसंच या स्थापनेमध्ये दातार खटावकर पुण्याचे कावरे आईस्क्रीम वाले किंवा हरिभाऊ शेट्टे दिवेकर यांचाही याच्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. 1952 सालापासून या मंडळाची सजावट कैलासवासी महर्षी खटावकर यांनी केली. त्यावेळेस धार्मिक आणि पौराणिक अशी देखावा करण्याची पद्धत होती. त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात चलत देखाव्याची सुरुवात ही तुळशीबाग मंडळापासून झाली. म्हणजे कालांतराने त्याच्यामध्ये फरक पडला जातो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 1893 मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. का तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यासाठी लोकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, एकमेकांना स्वातंत्र्याचं महत्व पटावं, बरोबर. तर या भावनेतून त्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्या काळी 50 वर्ष स्वातंत्र्यप्राप्तीचा लढा यासाठीच या गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळक आणि आदिक्रांतिकारकांनी नागरिकांना एकत्र आणण्यासाठी सुरुवात केली. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवामध्ये पूर्वीच्या काळी मंडळामध्ये भजन कीर्तन मान्यवर लोकांची व्याख्यानं ठेवली जायची. त्याच्यानंतर त्यामध्ये अमृतमंथन चलो गोरखनाथ मच्छिंद्रनाथ असे नरसिंह अवतार तसेच भीम आणि धृतराष्ट्र भेट असे पौराणिक देखावे या मंडळात
गाजलेले आहेत. म्हणजे जो काही इतिहास आहे तो आपला इतिहास या माध्यमातून, चलचित्रांच्या माध्यमातून नक्कीच तो पुढे आणला जायचा. आणि मी तर म्हणेन खरं मुंबईपेक्षा पुण्यामध्ये अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि संस्कृती जपली जाते जास्त करून. नक्कीच या मंडळामध्ये सजावटीला जेवढं महत्व आहे तेवढं सामाजिक कार्याला पण महत्व आहे. बरोबर. म्हणजे हे मंडळ निराधार लोकांना कपडे किंवा रक्तदान शिबिर, तसंच या मंडळाने कोरोना काळातही रस्त्यावर उतरून बऱ्याच लोकांना खूप मदत केली आहे, त्याच्यामुळे या मंडळाचं त्याच्यासाठी सुद्धा कौतुक आहे. 2000 साली या मंडळाची शताब्दी महोत्सव वर्ष प्राप्त झाले आणि या मंडळाची जी मूर्ती आहे 15 फुटी ती हेमाडपंथी मूर्ती शिल्पकार विवेक खटावकर यांनी 1988 साली केली आणि ही मूर्ती फायबर ग्लासमध्ये असून वजनाने अत्यंत हलकी आहे आणि दिसायला सुद्धा सुरेख आहे आणि ती हलकी असल्यामुळे कॅरी करायला आपल्याला सोपं जातं. तसंच ही मूर्ती येणाऱ्या भाविकांचं सुद्धा खूप लक्ष वेधून घेते, मनमोहक असल्यामुळे. मनमोहक आहे. आणि विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर हे मंडळ पालिका कर्मचारी किंवा अग्निशमन दलाचे जे जवान असतील त्यांची कृतज्ञता सन्मान देखील या मंडळाच्या वतीने केला जातो. नक्कीच. म्हणजे मला असं वाटतंय की तुळशी बागेमध्ये जो काही गणेशोत्सव होतो तो आपण ते म्हणतो ना नेहमी की आपण या समाजाचे भाग आहोत, आपण या समाजाचं देणं लागतो काहीतरी, आणि ही भावना कुठेतरी मनात ठेवून तुळशीबागेमध्ये जो काही गणेशोत्सव आहे तो पार पाडतो. म्हणजे अगदी देखावे त्या पद्धतीचे उभारले जातात, सामाजिक संदेश, आपुलकीचा संदेश, सर्वधर्म समभाव असल्याचा संदेश, समानतेचा संदेश हा नेहमीच तुळशीबागेतील गणपती जे आहेत त्यांनी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि मॅडम मला तुमचं एक म्हणणं जे आहे ते फार पटलं की पुण्यामध्ये अजूनही संस्कृती जोपासत गणेशोत्सव साजरा केला जातो आणि तुम्ही खूप छान आणि सविस्तर माहिती आज आम्हाला इथे दिली तुळशीबागेत. तिथे बाकी ढोल पथकामध्ये वगैरे भाग घेतात आवडीने आणि हौशीने. आणि हो हेही चित्र तिकडे पाहायला मिळतं पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये की ज्या वेळेला हा गणेशोत्सव कुठेतरी साजरा होत असतो त्यावेळेला स्त्री पुरुष समानता हे कुठेतरी चित्र सुद्धा तिथे पाहायला मिळतं. म्हणजे आज स्त्रिया आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की स्त्रिया कोणत्या क्षेत्रात मागे नाही आहेत आणि त्यामुळे स्त्री पुरुष समानता सुद्धा तिकडे जोपासली जाते ती आहे हे सुद्धा आपल्याला ह्या गणेशोत्सवाच्या दरम्यान जे काही चित्र आहे ते दिसून येतं. यशोधरा मॅडम तुम्ही आज इथे आलात, तुळशीबागेतील जो मानाचा 4था गणपती आहे त्याची माहिती तुम्ही आज इथे आम्हाला दिली, त्यामुळे मी आचार्य 90 FM वतीने आपली खूप आभारी आहे. आणि श्रोते हो तुम्ही सुद्धा आचार्य 90 FM वरती सगळे जे काही पुण्यातील मानाचे गणपती आहेत त्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये अजून काही गणपती आहेत, अजून काही प्रसिद्ध अशी देवळं आहेत, त्याविषयी सुद्धा आपण माहिती आपल्या आचार्य 90 FM या विशेष कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी मी आरचे कोमल यशोधरा मॅडम सोबत इथे तुमची रजा घेते. तुम्हाला हे कार्यक्रम कसे वाटतायत या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.